दुकानदार जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीत म्हणून एका माथे फिरून 500 जुन्या नोटा फाडून फेकल्या आहेत. या प्रकरणाची जवानगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. सध्या संपूर्ण भारतभर 500 आणि 1000 नोटा संदर्भात गदारोळ सुरू आहे. जुन्या 500 व 1000 नोटा चलनातून रद्द झाल्याने या नोटा दुकानदार स्वीकारत नाहीये, त्यामुळे छोटे मोठे वाद होताना दिसतात. शहरातील सुदगिरणी भागात एक दुकानदार 500 जुनी नोट स्वीकारत नाही म्हणून चक्क 500 रुपयाच्या नोटा फाडून फेकल्या. त्या नोटा घेण्यासाठी अनेकांची धावपळ उडाली. या घटनेची माहिती होताच जवानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी फाटलेल्या 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्या. नोटा फाडून फेकणाऱ्या व्यक्तीचा अजून शोध लागलेला नसून त्याने का नोटा फाडल्या याचा शोध सुरू असल्याची माहिती जवानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मलेश कल्याणकर यांनी फोनद्वारे दिली आहे. आज सकाळी 11:30 सुमारास आम्हाला फोनवरून माहिती मिळाली की सुदगिरणी येथील दारूच्या दुकान, देशी दारूचे दुकान आहे, त्याच्या समोर बाजूला काही व्यक्ती नोटा फाडत आहे आणि गर्दी जमलेली आहे. तर तात्काळ आम्ही तिथं पोहोचलो तर तोपर्यंत तो व्यक्ती निघून गेलेला होता, पण तिथं नोटा पडलेल्या होत्या, त्या आम्ही पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केलेल्या आहे. त्या नोटा, एक जमा झालेल्या नोटा हे 7-8 500 नोटा असतील, 7-8 नोटा असतील 500, ज्यात एका नोटाचे 5-6 तुकडे केलेले आहेत. तर ते जप्त केलेले आहेत. तिथे एक कार्ड पण एक भेटलेलं आहे, एक इम्रान जब्बार नावाचं आधार कार्ड, कदाचित ते पाहणाऱ्याचं असू शकतं किंवा त्याच्यात कल्प्रिटचं असू शकतं. अजून तो फाइंड आउट झाला नाही आणि कोणी पाडलं याचं निश्चित आम्ही आता बाजूबाजू CCTV किंवा जे काही उपलब्ध साधनं आहेत त्याद्वारे आम्ही त्याचा तपास करत आहोत. तपासांती आम्ही त्याबाबत इन्कम टॅक्स ऑफिसर आणि वरिष्ठांशी चर्चा करून त्याच्यावर योग्य कारवाई करणार आहोत.